माझे मन तुझे झाले तुझे झाले। शुभ्रा वहिनी ने उत्तर सांगितले, रोल नंबर होता 42। क्या बात है, दादा ने पण सेम उत्तर दिलेला आहे, पण त्याची शैली अशी होती। रोल नंबर 42, मिस कुलकर्णी। आणि आता सगळ्यात कठीण प्रश्न, जेव्हा तुम्ही दोघं हनीमूनला काश्मीरला गेला होतात तेव्हा तुमच्या रूमच्या पडद्याचा रंग कोणता होता? अरे काय प्रश्न झाला का? नाही नाही हाच प्रश्न आहे। अरे हनीमूनला गेल्यावर कोणी पडद्याचे रंग बघत का? अरे कोण बघतो म्हणजे काय, तू तू उत्तर दे मला। स्वामी, शुभ्रा वहिनीने सांगितले पडद्यांचा रंग निळा होता। क्या बात है, दादा ने पण हेच उत्तर दिलेले आहे। आणि आता टाय झालेला आहे मित्रांनो। आता तुम्हाला प्रश्न पडेल, दोघांनी उत्तर तर सेम दिले पण आपण हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे कसं गेस करायचं? पण आता आपण असं गृहीत धरूया की दोघांचं उत्तर एकच असल्यामुळे हे उत्तर बरोबर आहे। आता खूप महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला 7 जन्म हाच जोडीदार का मिळावा असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? सिंपल, जिने मला परिपूर्ण केलं, जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला, जिच्यामुळे मी जगायला शिकलो, अशा व्यक्तीची 7 जन्म मिळावी असं कोणाला नाही वाटणार। शरीर 2 आहेत पण आत्मा मात्र 1 आहे। त्यामुळे आता आम्ही जरी ठरवलं ना तरी ही 7 जन्माची गाठ त्यांनीच बांधली। हाच प्रश्न जर तुला विचारला तर तुझं उत्तर काय असेल? आपल्या जोडीदारावर डोळे मिटून विश्वास ठेवणं म्हणजे काय असतं हे मी यांच्याकडून शिकले। माझ्यासाठी प्रेम आणि शेखर या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच। आता तुम्ही दोघेही स्थानापन्न व्हा। जोडप असावं तर या दोघांसारखं, आणि आपल्याकडे दृष्ट लागण्यासारखं आणि मोस्ट यंग असं आणखीन एक कपल आहे। त्या यंग कपलला मला स्टेजवर बोलवायला आवडेल। त्यांचं नाव आहे शशिकांत देसाई आणि जयमाला देसाई। बाबा तुम्हाला आज इकडे यांना येऊन परफॉर्मन्स करायचं? आम्ही तिकडे येऊन काय करणार रे? आम्ही बाबा एक काम करा, तुम्ही नाट्यगीत गा। नको काय आवाज बसलाय माहितीये ना तुला। स्वामीनी हे दोघे असे ऐकणार नाहीत, आपण त्यांना इथे स्टेजवर घेऊन येऊया। चल चल बाबा चला चला, मी आहे। काय करतोस तू? अरे माझा आवाज बसला बाबा, तुम्ही गायलाच हवं। मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी उषाच हसरी, ही उषाच हसरी, चंद्रिकाच कोवळी कायती, चंद्रिकाच कोवळी कायती, नाजुक चाफेकळी, मदनाची मंजिरी, ही मंजिरी, ही मंजिरी।
बात है बाबा, आज एकदम सरप्राइज दिलं ना मला। हो खूप मस्त। रमाचे वडील आलोच। सर या ना। हो आय एम सॉरी, मला यायला थोडा उशीरच झाला। नाही काही प्रॉब्लेम नाही, या ना तुम्ही। सर इथे बसा ना। नाही इथे। सर इथे बसा तुम्ही, असं प्लीज लाजवू नका आता। या या या। आय एम सॉरी, मी ओळख करून देतो। या नीलम कुलकर्णी। अटेन्शन अटेन्शन लेडीज अँड जेंटलमॅन, लहानपणी तुम्ही परीच्या गोष्टी तर ऐकल्याच असतील, पण ही परी फक्त गोष्टीतच नसते। आज आपल्याकडे खरी खुरी परी इथे मंचावर येणार आहे, तर त्यासाठी शेखर दादा आणि शुभ्रा वेणी तुम्हा दोघांनाही मी स्टेजवर आमंत्रित करतो। एक्सक्यूज मी सर। या, आमची परी कुठे गेली? तर मंडळी, ही छोटीशी परी शेखर दादा आणि शुभ्रा वेणीला कोणता वर देते ते पाहूया। परी राणी वर ये। अरे वा, इतकी गोड परी राणी मी स्वप्नात सुद्धा पाहिली नव्हती। हा परीची कोण पापी घेते शेखर काका? आमची परी खूप तिखट आहे। हा पण माझ्या शेखर काका आणि शुभ्रा काकी खूप गोड आहेत। शेखर काका मला गणितात खूप मदत करतो आणि शुभ्रा काकी मला ड्रॉइंग मध्ये। शेखर काका आणि शुभ्रा काकी वर्ल्ड मधले सर्वात बेस्ट काका काकू आहेत। मी तुमच्या दोघांसाठी ना एक गिफ्ट आणले। आई हे घ्या। थँक यू परी राणी। वेलकम। कशासाठी आले तिथं? मला भेटण्याचा प्रयत्नही करणार नाही वचन दिलं होतं, विसरला? मी मुद्दामून नाही आलोय नीलम, आणि तू इथे येणार होतीस हे नव्हतं मला माहित। नाही, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणंच कठीण आहे। खरं तेच सांगतो नीलम, तुम्ही माझं नाव घेऊ नका होतो। शेखरनं मला आणि रमाला आग्राचं आमंत्रण केलं होतं म्हणून मी इथे आलो होतो, आणि माझ्या ध्यानी मनीस सुद्धा नव्हतं की आज तुझी माझी इथं भेट होईल। देसाई कुटुंबाची आणि तुझी ओळख असेल अशी पुसटशी देखील कल्पना नव्हती मला, खरंच ते सांगतोय मी। बरं, या लोकांची आणि तुझी कशी काय ओळख? मी बांधील नाहीये तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला। मंडळी, आय होप तुम्ही दादा आणि वहिनीच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम एन्जॉय करत असाल, आणि आता शशिकांत देसाई यांचं नाट्यगीत देखील तुम्ही एन्जॉय केलं असेल। पण आता आता तुमच्या समोर नवीन उभरते कलाकार येत आहेत। सो लेडीज एंड जेंटलमॅन, दिल थाम के बैठिए, आपके सामने आ रहे हैं सुपरस्टार ओमकार देसाई और नृत्य बिजली स्वामिनी देसाई। काय काय वेड्यात का तुम्ही? असं काही होणार नाही। प्लीज उगाच काहीतरी काय नाही। दादा, स्वतःच्या बायकोला प्रपोज करून लाजतोस काय तू? अरे पण प्रपोज ही खूप पर्सनल गोष्ट आहे। असं हे बघे भाई, बघ दादा, मी तुला एकदम सिम्पल करून सांगतो। जस्ट इमॅजिन, तू एका हिंदी पिक्चरचा हिरो आहेस आणि आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतोयस। बायको ही माझी। जमेल जमेल तुला, जमेल। मी आहे ना स्वामिनी। चल चल चल, ऑल द बेस्ट। शुभ्रा, प्रेम व्यक्त करणं कठीण असत। प्रेम व्यक्त करणं कठीण असत, पण जर ते व्यक्त केलं नाही ना तर मात्र जगणं कठीण होत। पण आपल्यात तसं कधीच नव्हतं। नाही,
माझा व्यक्त प्रेम तुला हळूहळू उमगत गेला।